नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगली मारुती रोडवरती लोकांची प्रचंड गर्दी, सोशल डिस्टन्सची पाय मल्ली, पोलीस आणि मनपाचं दुर्लक्ष. जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मात्र सांगली मारुती रोडवरती लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सची पाय मल्ली होत असताना मात्र पोलीस आणि महानगरपालिकेचं दुर्लक्ष होताना दिसत होतं. सांगली प्रतिनिधी आतिश आवळे. जिल्ह्यामध्ये संचारबंदी आदेश लागू केला आहे असं म्हटलं जातं. नक्की तो लागू झालेला आहे का? आज आपण सांगलीमध्ये मारुती चौकात इथं उभा आहे. हा मारुती चौकाचा रस्ता आहे. ज्या ठिकाणी नियमितप्रमाणे ज्या जशी गर्दी असते तशीच गर्दी आजही दिसत आहे. लोक जसे आहेत तसेच फिरत आहेत. मास्क बऱ्याचपैकी लोकांनी घातलेले आहेत, मात्र गर्दी इथं हाकताना काही म्हणजे गर्दी कमी झालेली नाही आहे, गर्दी वाढतच आहे. पण नक्की हा राज्य शासनाने जो आदेश दिलेला आहे तो कशासाठी आहे आणि काय आहे? फक्त दुकानं बंद करण्यापुरती हा आदेश आहे का? आणि दुकानं बंद झाल्यानंतर कोरोना कमी होणार आहे याची राज्य सरकारची कल्पना आहे का? असे असेल तर नक्की होणार नाही आहे. रस्त्यावरची गर्दी अजूनही जशीच्या तशी आहे. ह्या गोष्टीकडे पोलीस प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे, महापालिकेनं लक्ष देणं गरजेचं आहे. महापालिकेची पथकं नेमली गेलेली आहेत ही गर्दी हटवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी. मात्र आत्ता इथं सध्या मारुती चौकामध्ये कुणीही दिसत नाही. इथं दिसते ती फक्त लोकांची गर्दी आणि ही धोकादायक आहे. आपण पाहू शकता गाड्या रस्त्यावरती, लोक आहेत, भाजीपाले उतरेचे रस्त्याच्या कडेला बसलेले आहेत, पाडव्याच्या तयारी इथं दिसता करताना दिसत आहेत. विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक देखील इथं रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यांना कोणतीही आणि कशाचीही काळजी नाही आहे असा प्रकार इथं समोर येतो आहे. आपल्या इथं सांगलीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नक्कीच फज्जा उडाला आहे, हे चित्र आहे. यामध्ये कुणाचंही दुमत नसावं. आतिश आवळे, तिचा जागर, सांगली.